अखेर चिखली शहरातील गुरांचा बाजार एमआयडीसीमध्ये स्थलांतरित। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली उत्पन्न बाजार समितीद्वारा ग्रामीण रुग्णालयासमोर भरणारा गुरांचा बाजार आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयाने चिखली शहरालगत असलेल्या एमआयडीसी मार्केट यार्ड परिसरात स्थलांतरित करण्यात आलाय। बाजार समितीच्या या निर्णयाचा भविष्यात बळीराजाला फायदा होणार असून मोठ्या प्रमाणात हा बाजार भरणार असल्याचे चित्र आहे। बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जनावरांची वाहतूक करणे सोयीचे होत असल्याने या बाजारात परिसरातील जनावरांची आवक देखील आता वाढायला सुरुवात झाली असून परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नात देखील भर पडली आहे। जनावरांची व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांसाठी देखील बाजार समितीद्वारा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। बाजार भरवण्यासाठी या ठिकाणी मोकळी जागा असल्याने जनावरे बाजारात विक्रीला नेतानाही कोणालाही त्रास होणार नसल्याने शेतकरी आता आनंदात आहे। सोबतच या ठिकाणी मिरची बाजारही भरणार आहे। मोठ्या प्रमाणात भरणारा हा बाजारामुळे गावाला त्रास होत होता। गावामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या येत होत्या, गावामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होतं, ग्राहकांना देखील तिथे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता। बाजूला असलेला जो दवाखाना आहे, या सरकारी दवाखान्याला देखील त्याच्यामुळे तिथल्या पेशंटला देखील तिथल्या रुग्णांना देखील खूप त्रास सहन करावा लागत होता। कोरोनामध्ये गावामध्ये बाजार भरवता येत नव्हता, म्हणून कोरोनामध्ये हा बाजार काही दिवसापुरता MIDC गावापासून जवळपास 5 किलोमीटर दूर अंतरावर आहे, इथे हा बाजार भरवण्याचं बाजार समितीने ठरवलं। उलट आता इथले सगळे व्यापारी शेतकरी सगळे मिळून हाच आग्रह करत आहेत की तिथल्यापेक्षा गावातल्यापेक्षा हा बाजार इथंच चांगला आहे आणि तो कायम इथंच राहू द्यावा। गावामध्ये मिरची बाजार 2 एकर जागा आहे, इथे जवळपास 25 एकराची जागा या बाजार समितीच्या TMC प्लॅंटला आहे आणि त्यामुळं 25 एकराच्या या विस्तीर्ण अशा या जागेमध्ये आज बैल बाजाराला जवळपास 5 एकर जागा इथे बाजार समितीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि जवळपास 5 एकर आणखी शिल्लक जागा बैल बाजारासाठी इथं देता येते। त्यामुळं बैल बाजार असेल, म्हशीचा बाजार असेल, बकरी किंवा इतर प्राण्यांच्या संदर्भात असेल, ते सगळं इथं होऊन त्यासोबतच मिरचीचा बाजार जो आहे तो देखील इथे भरत